सबसे पहले रेशमा शेख मैडम चा मी आभार व्यक्त करतो की त्यांनी ये थँक द टीचर प्रोग्राम आयोजन केला आणि त्याच्या त्याच्या पुढे मी यांच्या याबद्दल पण आभार व्यक्त करतो. ये जो ऑनलाइन लर्निंगचा जो काम आहे जो त्यांनी हातात घेतलं होतं आणि फार यशस्वीपणे त्यांनी केला याबद्दल पण मी त्यांचे आभार व्यक्त करतो. ऑनलाइन लर्निंग मध्ये आणि आपल्याकडे एक गोष्टी सांगतो की एज्युकेशन मध्ये दोन भरपूर प्रकारे आपण मुलांना शिकू शकतो. एक प्रकार त्याच्यामध्ये आहे की लेक्चर बेस्ड ट्रेनिंग जो आपण सगळे विद्यार्थ्यांना दाखवतोय. लेक्चर बेस्ड ट्रेनिंग मध्ये काय होतो की आपण मुलांसमोर एक लेक्चर देतो, एक पाठ्यक्रम समजून सांगतो आणि हा पाठ्यक्रम प्रमाणे ते शिकतात, ते नोट्स घेतात, ते त्याचा अभ्यास करतात आणि त्यानंतर त्याच्या परीक्षा आपण घेतो आणि ह्या परीक्षामध्ये येऊन ते सांगतात. बट दुसऱ्या प्रकारचे जो ट्रेनिंग आहे आपल्याकडे त्याच्यामध्ये आपण सेल्फ लर्निंग मोड मध्ये मुलांना पाठवतो. त्याच्यामध्ये ते रीडिंग करू शकतो या ते कोई व्हिडिओज पाहून ते शिकण्याचे प्रयत्न करू शकतो. तो एक दुसरा मोड आहे. तिसरा आहे ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग म्हणजे ते स्वतःहून करणारे काय गोष्टी, एक्सपेरिमेंट करणारे आणि ते शिकणारे. तिनोमध्ये कॉम्बिनेशन जो आहे हा एक बेस्ट लर्निंग आपण सांगतोय. इले काय भाग लेक्चर पण पाहिजे असते बिकॉज काय नॉलेज यदि आपल्याला मुलांना ट्रान्सफर करायचे असेल तर त्याच्यासाठी लेक्चरची गरज पडतोय. सेल्फ लर्निंग पण गरज आहे क्योंकि ट्युटोरियल्स आहे या त्यांना काही स्वतः शिकायचे अध्ययन करायचे आहे त्याच्यामध्ये सेल्फ लर्निंग पण करायचे आहे. आणि तिसरी जो गोष्टी आहे जो ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग आहे यदि काय काय गोष्टी आपल्याला प्रॅक्टिकल शिकावं लागतो आणि ते पण आपल्याला ऍक्टिव्हिटी बेस्ड लर्निंग मध्ये करायला पाहिजे. का परफेक्ट रेशियो काय आहे, परफेक्ट रेशियो काय नाही त्याच्यावर मला वाटतो अभ्यास करण्यासाठी मला एक अभ्यास गट मध्ये काल नेमणूक करण्यात आली आणि हा अभ्यास गट मध्ये मी आता बसून अभ्यास करतो की बेस्ट काय आहे महाराष्ट्र राज्यासाठी आणि त्याचं सादरीकरण मंत्रालयाचे शिक्षण विभागला मी करणार आहे. बट महत्वपूर्ण बाब ही आहे की ज्यावेळ पुणे जिल्ह्यांनी विचार केला होता की आपल्याला आपल्याला ऑनलाइन बेस्ड लर्निंग वर लक्ष देण्याची गरज आहे. त्याचा मेन उद्देश हे होता की आपण सेल्फ लर्निंग प्रमोट करतो. सेल्फ लर्निंग या अनअसिस्टेड लर्निंगचं मूल कारण आहे की आपल्याकडे यदि विद्यार्थ्यांना शिकवायचे आहे बगैर असिस्टन्स ऑफ अ टीचर आणि एस्पेशली भरपूर ठिकाणी या असिस्टन्स ऑफ अ टीचर मिळणार नाही, विद्यार्थीला पुढे जाण्यामध्ये पण हा असिस्टन्स मिळणार नाही. नॉलेज गेनिंग साठी हे फार चांगलं आहे बट स्किल गेनिंग साठी म्हणजे लेखनची स्किल्स, गणितचे स्किल्स आपले याच्यामध्ये शिक्षकांच्या मुलांना गरज आहे आणि हा गरज आपल्याला याच्यामध्ये ट्रान्सफर करायचा आहे. आज यदि आपण एक शिक्षकांच्या म्हणजे दैनंदिन काम पाहिला तर मोठ्या प्रमाणात शिक्षक आपले मेजॉरिटी वेळ ते मुलांना शिकवण्यामध्ये म्हणजे नॉलेज ट्रान्सफर मध्ये घडवतात. पण यदि आपण हायर लेवलची परीक्षा पाहिला आय आय टी जेई असेल या कोई मॅट असेल, जीआरई असेल, जीमॅट असेल या युपीएससीची परीक्षा असेल, हे सगळे परीक्षामध्ये नॉलेजची ऍप्लिकेशन वर आपल्याला लक्ष देण्याची गरज आहे. नॉलेज गेन वर कोई आता व्हॅल्यू म्हणजे यदि तुम्ही स्पर्धा परीक्षा पूर्ती पाहिला आज विश्वमध्ये ओईसीडीचे जे रँकिंग्स होतो या इतर जो मेजर ग्लोबल रँकिंग्स होतो त्याच्यामध्ये नॉलेज गेन वर, नॉलेज ट्रान्सफर वर जास्त नंबर नाही आहे, नॉलेज ची ऍप्लिकेशन वर जास्त नंबर आहे. तर यदि आपण विद्यार्थीला एनकरेज केला की तुम्ही नॉलेज गेन स्वतः करा, नॉलेजचं अध्ययन स्वतः गेन करा तर ते 24/7 लर्निंग करणार आहे. एक सेकंड, हॅलो, जरा सर 2 मिनिट थांबा, मी कॉल बॅक करतो. तो नॉलेज गेनिंग ची जो गोष्टी आहे त्याच्यावर आपल्याला विद्यार्थीला स्वतः शिकायला पाहिजे आणि जो आपले शिक्षकांचा जो बहुमूल्य वेळ आहे ते नॉलेज ची ऍप्लिकेशन, नॉलेज म्हणजे अध्ययन म्हणजे ट्युटोरियल त्यांच्या विद्यार्थीला पर्सनल अटेन्शन देऊन त्याच्यावर जास्त लक्ष देणं पाहिजे. प्राथमिक वर्गात ज्यावेळेला आपण शिकवतो तो आपल्याला प्रयत्न करायचा आहे की विद्यार्थी ऍक्टिव्हिटी पण करायला पाहिजे पण ऍक्टिव्हिटी त्यांना स्वतःहून करायला पाहिजे. एक स्वतःहून त्यांच्यामध्ये एक जागृती आणा पाहिजे की ते जो काय करतो स्वतःसाठी करतो आणि स्वतःहून शिकण्याची एक इंटरेस्ट जागृत करायचा आहे. ये सांगणं फार सोपं आहे, याला करणं फार अवघड आहे. बट याच्यामध्ये जो ऑनलाईन लर्निंगचा जो आपण ऍप आता टाकणार आहे इव्हन लॉकडाऊन पिरियड संपल्यानंतर हे एक टीचिंग असिस्टंट म्हणून आपल्याला शिक्षकांसाठी उपलब्ध राहणार आहे. त्याबरोबर ज्या विद्यार्थी आपल्याकडे गोरगरीब विद्यार्थी येतात ज्यांच्या आई वडील कडे स्मार्टफोन पण नाही आहे
पण एक बार आपले कम्युनिटी क्लासेस आपण ज्याच्यासाठी सुरुवात केलेला आहे त्याबरोबर आपण आपले याची सुरुवात करण्यात आली आहे. कम्युनिटी क्लासेस बरोबर टेक्स्टबुकचं वाचन, वर्कबुकचा उपयोग हे सगळे सुरुवात करण्यात आलेली आहे. तो माझं काय म्हणणं आहे की यदि आपले शिक्षक म्हणजे आपले विद्यार्थी सेल्फ लर्निंग मोड वर गेले तर शिक्षकांचा वेळ आपण चांगल्या प्रकारे वापर करू शकतो आणि ज्यावेळेस ते विद्यार्थी घरात आहे त्यावेळेस ते स्वतःहून अभ्यास करू शकतो, त्यांना कोणत्याही प्रकारच्या ट्युटरची गरज पडणार नाही आणि लर्निंग आउटकम्स मध्ये आपला वाढ होणार आहे. तो ऑनलाईन लर्निंग हे कायमस्वरूपी जे पुणे जिल्ह्यांनी करून दाखवलं आहे आणि त्याच्यामध्ये रेश्मा शेख मॅडम आणि त्यांची पूर्ण टीम, त्यांच्या बरोबर काम करणारे सगळे लोक, डायटचे प्राध्यापक आणि आपले सर्व शिक्षण अधिकारी व इतर शिक्षकांनी जो पुढाकार घेतलाय त्याच्यामुळे आपले पुणे जिल्ह्याचे लर्निंग आउटकम्स वर कायमस्वरूपी फरक पडणार आहे आणि निश्चितही पडणार आहे. आपल्याला एक स्टँडर्डायझेशन इन एज्युकेशन मध्ये पण फार फरक पडणार आहे आणि विद्यार्थ्यांची ओव्हरऑल लर्निंग शिक्षकांच्या वेळवर फार मोठा परिणाम याच्यामुळे दिसणार आहे. शिक्षकांचा वेळ आपण मोर एफिशियंटली आणि इफेक्टिव्हली यूज करणार आहे आणि ट्युटोरियल बेस्ड लर्निंग आणि जो स्पर्धा परीक्षामध्ये आपले विद्यार्थीला यूज होणार त्यासारख्या लर्निंगवर जो विद्यार्थीला आजचे कम्पिटेटिव्ह वातावरण मध्ये फक्त देश स्तरावर नाही, राज्य स्तरावर नाही, पण पूर्ण विश्व स्तरावर त्यांना कम्पिटेटिव्ह माणूस करणार त्याच्यासाठी आपण वापर करणार आहे. यदि आपण न्यू एज्युकेशन पॉलिसी पाहिला याच्यामध्ये सेल्फ लर्निंगवर त्यांनी पण बल दिलेला आहे, बट त्याच्याबरोबर आपल्याला जरासा कॉग्निटिव्ह एबिलिटीज डेव्हलप करण्यासाठी कम्प्युटर प्रोग्रामिंग, आर्ट्स, म्युझिक यासारख्या नवीन गोष्टीवर पण लक्ष दिलेलं आहे. यदि महाराष्ट्राला कम्पीट करायचं आहे, महाराष्ट्राचे विद्यार्थीला अव्वल दर्जेचे डॉक्टर इंजिनियर पुढे जाऊन होण्याची इच्छा असेल, यदि आपल्याला महाराष्ट्राच्या विद्यार्थीला अव्वल दर्जेचे सायंटिस्ट करायची इच्छा असेल, या स्किल्स आपल्याला प्राथमिक शिक्षण मध्ये डेव्हलप करावं लागणार आहे. प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे बेस आहे. यदि प्राथमिक शिक्षण कमजोर असेल तर तुम्ही चाहे 100 कोचिंग इन्स्टिट्यूट उघडा, चाहे तुम्ही उच्च शिक्षण मध्ये तुम्ही 100 एक्सेलन्स हे तुम्ही तयार करा, इन्स्टिट्यूट तयार करा, विद्यापीठ फार चांगला करा, पण ज्यापर्यंत प्राथमिक शिक्षण मध्ये हा स्किल्स डेव्हलप होत नाही, उच्च शिक्षण मध्ये या उच्च माध्यमिक शिक्षण मध्ये काय करून याच्यामध्ये आपल्याला यश मिळणार नाही. आज भरपूर लोकांचं म्हणणं आहे की क्लिनिकल ट्रीटमेंटची गोष्टीमध्ये आपले कुठे ना कुठे काय डॉक्टर्स म्हणजे काय डॉक्टर अतिशय चांगले आहे पण काय डॉक्टर कुठे ना कुठे कमी पडत आहे, की आपण त्यांच्या 5 वेळ प्रशिक्षण घेतला, हा प्रशिक्षणच्या ज्यावेळेस त्यांना वापर करायचा आहे म्हणजे त्यांच्या समोर एक कोविडचा पेशंट आला, त्यांच्यामध्ये मल्टिपल प्रॉब्लेम्स आहे, एक हृदयरोग पण आहे आणि कोविड पण झालाय त्यांना आणि हायपर टेन्शन पण आहे आणि कोविड पण झालाय त्यांना, त्याच्याकडे कोणसा लाईन ऑफ ट्रीटमेंट घ्यायचा आहे त्याच्या निवड करण्यामध्ये कधी कधी आपले डॉक्टर्स कन्फ्यूज होत आहे, त्याचे आपले डॉक्टर्स चुकत आहे, असा तक्रार वेळोवेळी आपल्याकडे प्राप्त आहे. या स्किल्स जो आहे कोणतंही मेडिकल कॉलेज तुम्हाला नॉलेज देणार की कोणसा दवाई कोणत्या आजारासाठी द्यायची आहे, एक पेशंटचा मॅनेजमेंट कसा करायचा आहे, त्या पेशंटवर सर्जरी कसा करायचा आहे, पण जो कोर अनालिटिक्स आहे, जो कोर अनालिसिसची जो गोष्टी आहे, या स्किल जो आहे या प्राथमिक शिक्षण मध्येही आपले विद्यार्थी शिकणार आहे. ते उद्या मोठे डॉक्टर पण झाले यदि त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा बेस कमजोर असेल, उद्या ते मोठे अभियंता झाले आणि त्यांच्या प्राथमिक शिक्षणाचा बेस कमजोर असेल, तर मी तुम्हाला सांगतो एक जो अवघड परिस्थिती जो आपण म्हणतो ज्या ठिकाणी त्यांना स्वतःहून विचार करावून करून त्यांच्याही स्वतःचे मार्ग त्यांना शोधावा लागणार आहे, त्या ठिकाणी ते कुठे ना कुठे कमी पडणार. आपल्याला या महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये आपल्याला असा विद्यार्थी घडून द्यायचा आहे आजचे 20 वर्ष नंतर, त्या दिवस मी सीईओ राहणार नाही, तुम्ही शिक्षक राहणार नाही, आपण आपल्याला सगळे लोक विसरून जाणार आहे की आपण पण या ठिकाणी होते, पण त्या दिवस जो विद्यार्थी निघणार आहे त्याचा नीव आपल्याला आज ठेवायचे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपल्याला एक फार मोठी संधी आपल्याला प्राप्त आहे की आपल्याला ये जो शिक्षणाची जो दिशा आहे त्याच्यासाठी एक नवीन दिशा दर्शन करण्याचा पथदर्शक कार्य काम करण्याच्या संधी आपल्याकडे आहे. आज कम्युनिटी क्लासेस आपण सुरू केलेला आहे आणि काही ठिकाणी आपले शिक्षक फार पडून काम करतात, आपण ऑनलाईन शिक्षणाधी आपण विद्यार्थीला सुरू करून देणार आहे. आज जो गॅप इन एज्युकेशन जो मागच्या 6 महिन्यामध्ये झालेला आहे, एक ब्रिज कोर्सेस आपल्याला करावं लागणार आहे. एज्युकेशन एक कंटिन्युअस गोष्टी आहे, ये एक पर्व त्योहार सारखं करू शकत नाही की आपण आठवड्यामध्ये या महिन्यामध्ये एक दिवस आपण केला आणि पूर्ण ताकद त्या ठिकाणी राबवलं. एज्युकेशन एक रेग्युलर गोष्टी आहे, एक दररोज आपल्याला शाळेमध्ये जाऊन या शाळेबाहेर हा विद्यार्थीला शिकावा लागणार आहे.
एक स्किल डेव्हलप करायचा, नॉलेजची बेस वाढ मोठा करायचा. आज जो 6-7 महिन्याची जो गॅप पडली आहे आणि आपण फक्त जीडीपी मध्ये मागे गेलं नाही, ग्रॉस एज्युकेशन मध्ये पण आपण मागे गेलेलो आहे. ये जो गॅप इन एज्युकेशन जो तयार झालेला, यातला ब्रिज करण्याची जिम्मेदारी आपले सगळ्यांवर आहे. एक प्रशासक म्हणून माझ्यावर आहे, एक शिक्षक म्हणून आपल्यावर आहे. आणि आजचे जो शिक्षक आहे, आजची जो शिक्षक मंडळी आहे, त्यांना या गॅप इन एज्युकेशन भरण्यासाठी जो ऑनलाइन लर्निंग की जो एक रिसोर्स बेस आपण तयार करून घेतलाय, ये फार उपयोगी राहणार आहे. त्याबरोबर आपल्याकडे जो कम्युनिटी क्लासेस जो सुरू करून घेतलेला आहे, समाजाला शिक्षणामध्ये आपल्याला इन्वॉल्व्ह करण्याची जो एक संस्कृतीची जो नीव आपण सुरू करून घेतली आहे, ये फार उपयोगी राहणार आहे. याच्याबरोबर डिसिप्लिन आपल्याला ठेवा लागणार आहे, विद्यार्थीमध्ये डिसिप्लिन तयार करून घ्यावा लागणार आहे. ही फार मोठी गोष्ट आहे. आणि ये जो बदल आपण आज सुरू केलेला आहे, हा बदल आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे. तो याच्यामध्ये मी सगळे शिक्षकांना आवाहन करतो की आपल्याला फार काम करायचं आहे. आज थँक द शिक्षक कार्यक्रम आहे. मी सर्व शिक्षकांना विशेषतः आभार व्यक्त करतो. मला माहिती आहे की मी शिक्षक बदली गटमध्ये होतो. त्या ठिकाणी जवळपास 7.5 शिक्षक संघटनेचे संपर्कात मी आलो. कधी कधी मला कधी वेळ भेटला आणि मला मी फार व्यंगात्मक गोष्टी, मजेदार गोष्टी त्या ठिकाणी घडलं. यदि नवरा बायको एकत्रीकरण शिक्षक संघटन आहे, तो एकाल शिक्षक संघटन पण आहे. यदि काही शिक्षकांच्या म्हणजे त्या ठिकाणी झालेली गोष्टी, म्हणजे शिक्षकांचे फार जवळून, त्यांचे विषय बद्दल फार जवळून माझा अभ्यास आता झालेला आहे. आणि जवळपास 7.5 संघटनांचे संपर्क साधले, त्यांचे पदाधिकाऱ्यांशी बोललो, सामान्य शिक्षकांशी बोललो आणि त्यांचे अडचण मी समजून घेतलं. या अडचण समजून एक प्रशासक म्हणून मी आपलं खरं असताना 14 प्रकारचे विषय मी प्रशासक म्हणून तुमची अडचणी यदि मी लाईन अप केला व्यवस्थित, तो शिक्षकांचे एकही अडचण, एकही संघटनची एकही मागणी राहणार नाही. 14 प्रकार मध्ये म्हणजे लहान लहान गोष्टी आहे, संगणक छूट, काय मोठी गोष्टी आहे डीसीपीएस, त्याच्या मोठी गोष्टी आहे नवरा बायको एकत्रीकरण बदलीच्या करत असताना, आणि या प्रकारची गोष्टी आहे. पुणे जिल्हा परिषदच्या अंतर्गत मला माहिती आहे की या सिस्टम उभारण्यामध्ये आपल्याला फार वेळ लागणार आहे. बिकॉज हे सिस्टम आणि याचा बॅकलॉग लेगसी फार मोठा झालाय. 2006-9 मध्ये पेन्शनच्या जो गोष्टी झाली, 6वा 7वा वेतन आयोगची जो आपल्याला पे स्केल अलॉटमेंट होता, त्याच्यामध्ये प्रॉब्लेम झालेले आहे. तर हे सगळे प्रॉब्लेम सोडवण्यामध्ये माझ्या लक्ष आहे. त्याचा पाठपुरावा माझ्या स्तरावर चालू आहे. आणि मी विशेष मोहीम लावण्यासाठी, एक बार आपलं कोरोनाचं संकट जरासं सुटलं, तो मी आपल्याला शब्द देतो की शिक्षकांच्या प्रश्न सोडवण्यासाठी जसं अकोलामध्ये केलं होतं, विशेष मोहीम लावण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. अकोलामध्ये या 14 प्रकार मध्ये जवळपास 2400 प्रकरण आपण सोडवले होते. काही शिक्षकांच्या लहान लहान गोष्टीमध्ये, जसे गट शिक्षण अधिकारीचा फोन उचलला नाही म्हणून सहायक आयुक्तांकडे डी चालू आहे. जसे या प्रकारचे डी यदि आपण सोडवला, तर त्या शिक्षकांच्या प्रमोशन होणार. आज मी सगळ्यांना सांगितलं, आपल्या शिक्षण अधिकारीला सांगितलेलं आहे की आपल्याला शिक्षकांच्या प्रमोशन करायचे आहे. चाहे त्याच्यामध्ये मुख्याध्यापकांचे प्रमोशन असेल, त्या केंद्र प्रमुखांचे प्रमोशन असेल, मोठ्या प्रमाणात प्रलंबित आहे. कोर्टचे मॅटर्स पण भरपूर आहे. आणि असे असे लहान मॅटर्स आहे की यदि आपण एक टेबल मध्ये एकमेकांशी विश्वास करून बसले, तर त्याच्यामध्ये 99% प्रश्न आपण खरं सोडवू शकतो. 90% प्रश्न माझ्याकडून सुटणार, 9% प्रश्न तुम्हाला सोडावं लागेल. बिकॉज तुम्हाला पण कुठे ना कुठे माहिती आहे की काही लोक इगो धरून कोर्टात गेलेले आहे. म्हणजे तुम्हाला पण माहिती आहे की नियमामध्ये बसत नाही, बट तुमचं म्हणणं आहे की माझे मला जो न्याय पाहिजे होता, या मला जो पाहिजे होता हा झाला नाही म्हणून मी कोर्टात गेलोय, आणि माझा इगो हर्ट झाला म्हणून मी कोर्टात गेले. यदि आपण एकमेकांना विश्वास करून बसले, तर मला माहिती आहे की आपले कोर्टमध्ये आपण शिक्षकांना कोर्टमध्ये एकही शिक्षक दिसणार नाही. शिक्षक वर्ग खोली. मला एक और गोष्टीचा लक्ष आहे की मी आज कोरोनाचे संकट मध्ये आपले कोई फ्रंट लाईन वॉरियर्स आहे, ते आपले शिक्षक आहे. शिक्षक ना फक्त आरोग्याचे काम करत नाही, शिक्षक पुढे जाऊन आपले कम्युनिटी क्लासेस पण चालवतात, शिक्षक पुढे जाऊन आपले शॅडो पॅन्डेमिकचे पण विषय सोडवतात, आणि आज शिक्षक पुढे जाऊन आपले जो जो मिड डे मीलचा जो विषय आहे, घर पोच आहारचा पण काम फार मोठ्या प्रमाणात करतात. मला सगळे गोष्टीचं लक्ष आहे. मी कौतुक करण्या गोष्टी, एक गोष्ट मी आपल्या सगळ्यांना सांगतो, एकही शिक्षक संघटनांनी मागणी केलं नाही
एक कौतुक करणारी गोष्टी आहे. आणि बाकी इतर वर्गाचे ज्या ज्या वेळा आपण कोरोनाची ड्युटी काढलं त्यांनी विरोध केला, मागणी केला, पण एकही शिक्षक संघटनांनी पुणे जिल्ह्यामध्ये माझ्या समोर येऊन मागणी केला नाही की आपल्याला कोरोनाच्या ड्युटी देऊ नका. हे फार मोठी गोष्ट आहे. आणि जवळपास 70 ते 80% शिक्षक वेळेवर त्यांच्या ठिकाणी जाऊन हा सर्वे करून घेतात. आज मी पाहतो आशा वर्कर बरोबर शिक्षक कंधे से कंधे मिळून काम करत आहे. आणि त्याच्यामध्ये विशेषतः मी मंचर नारायणगावचं उदाहरण देतो. माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी कंप्लीट कंटेनमेंटचा एक विचार मांडलेला आहे आणि त्याच्यामध्ये आज 58 केसेस कंटेनमेंट झोन म्हणजे मंचर मध्ये शोधलं, 26 केसेस नारायणगाव मध्ये शोधलं आणि या प्रक्रिया आज आपले पूर्ण जिल्ह्यामध्ये आपण राबवणार आहे. त्याच्यामध्ये शिक्षक पुढाकार करणार आहे. याबद्दल माझ्या म्हणणं आहे, मला माहिती आहे, याबद्दल मला माझ्या म्हणणं आहे की मला माहिती आहे की शासनाकडून एक प्रस्ताव एक पत्र आला होता की शिक्षकांना या ड्युटी मधून बाहेर काढा. पण हा पत्राच्या अंमलबजावणीमध्ये एक तांत्रिकी अडचण होती. एक ये जो पत्र आला होता ये शिक्षण विभाग कडून आला होता, पण जो शिक्षकांचा जो ऑर्डर या माझा ऑर्डर या इतर लोकांचा ऑर्डर जो काढण्यात आलाय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत काढण्यात आलाय. आपत्ती व्यवस्थापन मध्ये जिल्हाधिकारी प्रमुख असतात आणि त्या ऍक्ट तसंच आहे. तो ज्यापर्यंत याच्यामध्ये तफावत बाहेर जात नाही त्यापर्यंत याच्यामध्ये पुढील निर्णय बगैर जिल्हाधिकारी साहेबांना विश्वासात घेऊन पुढील निर्णय घेणं अवघड आहे. तर यामुळे या आदेशाच्या अंमलबजावणी जरासा अडकलेला आहे. शिक्षक बदली बद्दल जो जी आर तयार करून देण्यात आलेला आहे मी त्याबद्दल पण सगळे शिक्षकांना अवगत करण्यासाठी इच्छुक आहे. हा जी आर आपल्याला विश्वासात घेऊन तयार करण्यात आलेला आहे. आपल्या बऱ्यापैकी अडचणी याच्यामध्ये सुटण्याच्या हिशोबाने तयार करण्यात आलेला आहे. ज्यावेळी याचा सॉफ्टवेअर आपण तयार करणार आहे, एक सोशल नेटवर्क मॉडेल मध्ये आपण सॉफ्टवेअर तयार करणार आहे. माझे बदलीमुळे तुमच्यावर काय परिणाम होतात, पण असा होऊ शकत नाही की शिक्षकांच्या बदली फक्त माझे आणि तुमच्यामध्ये आहे. एक ठिकाणी एकाच कार्यालयामध्ये काही शिक्षकांनी सादर केलं की मी फिट फॉर सर्व्हिस आहे. त्या कार्यालयामध्ये एक 2 दिवस नंतर बदलीसाठी त्यांनी सांगितलं की त्यांना अमुक आरोग्याचा प्रॉब्लेम आहे आणि या ते दिव्यांगाचं सर्टिफिकेट त्यांनी सबमिट केलं. या दोन गोष्टी एकाच वेळ होऊ शकत नाही. याच्यामुळे जो शिक्षक एक शिक्षकांच्या मुळे दुसरे शिक्षकांवर ये होतो. यदि आपण सोशल नेटवर्क मॉडेल वर केलं याच्यामध्ये पारदर्शकता येणार, याच्यामध्ये एक एकमेकांच्या समन्वय साधणार आणि आपण एकमेकांच्या अडचणी समजून घेणार आणि हा जो डोंगरावर जो शाळा आहे त्या ठिकाणी आपण शिक्षक पाठवणार. एक और गोष्टी माझ्या डोक्यात आयडिया आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं होतं की आपले जो गाव आहे वो इग्नोरन्सचे डेन आहे. यदि आपल्याला हा इग्नोरन्सच्या डेन मधून एक्सपोजर वाढवायचं आहे, मुलांना शिक्षण चांगलं करायचं आहे, तर आपल्याला बाबासाहेब आंबेडकर साहेबद्वारा तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो आपल्याला मार्ग दाखवला होता, जो पथ दाखवला होता की आपल्याला इग्नोरन्सचं डेन काढायचं आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विदेशात गेले होते, कोरोना बोलून कोलंबियाला कोरोना बोलून राहिलो. आपल्याला कोलंबिया युनिव्हर्सिटीला गेले होते, आपले इंग्लंडला गेले होते आणि त्या ठिकाणी युनिव्हर्सिटी कॉलेज लंडनला गेले होते, त्या ठिकाणी त्यांनी शिक्षण घेतला होता. यदि आपल्या विद्यार्थीला पण यासारखा संधी द्यायचा तर माझ्या डोक्यात आहे की आपल्याला क्लस्टर शाळा सुरू करायला पाहिजे. मी पण ज्या शाळेला शिकत होतो त्या ठिकाणी 2000 विद्यार्थी होते, त्या ठिकाणी स्पर्धा होत होता, त्या ठिकाणी वक्तृत्व स्पर्धा होता, खेळाची स्पर्धा होती, आर्ट्स होता. आणि यदि आपण त्या ठिकाणी केलं तर एक शिक्षक 4 वर्गाला एकाच वेळ शिकवणार नाही. यदि त्यावेळ झाला तो एक वर्ग एक वयोगटाच्या विद्यार्थीवर ते विशेष लक्ष देणार आहे. आणि एक ट्युशन सेंटर सारखा आपल्या जिल्हा परिषद शाळा होणार नाही, पण एक वर्ग सारखा एक शाळा होणार आहे. मला माहिती आहे याचा फार विरोध होणार आहे, पण मला असं वाटतो की यदि आपण केंद्र शाळावर शाळा सुरू केला त्या ठिकाणी पिळी बस मला माहित नाही, बट भरपूर लोकांशी संवाद साधत नाही. यदि तुम्ही लहान मुलांना विचारला की चांगला शाळा कोणचा आहे आणि वाईट शाळा कोणचा आहे, तर त्यांचं म्हणणं आहे ज्या शाळामध्ये पिळी बस येतो हा चांगला शाळा आहे, ज्या शाळामध्ये आपण पायपाय जातो हा वाईट शाळा आहे. आपली जिल्हा परिषद शाळा सर्वात चांगली क्यों होऊ शकत नाही? आपली जिल्हा परिषद शाळामध्ये मुलं ज्यावेळेस जातात तर त्यांना एक अभिमान क्यों होऊ शकत नाही? होणं पाहिजे. फक्त एक शाळा आपली मॉडेल शाळा क्यों होणं पाहिजे? शिरूर मध्ये आपली जिल्हा परिषदची सगळे शाळा मॉडेल क्यों होऊ शकत नाही? होऊ शकतो. आपल्याकडे जो शिक्षक आहे ते सर्वात चांगले आहे.
स्पर्धा परीक्षा मध्ये टीचर एलिजिबिलिटी टेस्ट चे दोन राउंड पास करून आपल्याकडे शिक्षक आलेले आहे. असं नाही की आपण रोड वर कोणत्याही माणूसला शिक्षक करून घेतलेला आहे. आपले शाळेचे शिक्षक सर्वात चांगले आहे. यदि निवड करताना हा शाळेचे शिक्षक सर्वात चांगले होते तर शाळा मध्ये बसून त्याच्या शिक्षकांची क्वालिटी कसं कमी होणार आहे की प्राइवेट शाळेचे शिक्षक चांगले आहे या ये कोचिंग इन्स्टिट्यूटचे शिक्षक चांगले आहे आणि आपले शाळेचे शिक्षक बेस्ट नाही असं होऊ शकत नाही. तर माझं काय म्हणणं आहे की यदि आपण एक शिक्षकांसाठी इन्सेंटिव्ह मॉडेल तयार केला. शिक्षकांना आज कोणत्याही प्रकारचे इन्सेंटिव्ह नाही. यदि ते दिवस रात पडून काम केले काय इन्सेंटिव्ह आहे. एक आपण गौरव भरपूर जिल्ह्यामध्ये मला पुण्याची माहित नाही असून पण भरपूर जिल्ह्यामध्ये गौरव शिक्षक पुरस्कार पण वर्षानुवर्ष आपण दिलेला नाही क्योंकि वाद होतोय. गौरव शिक्षक पुरस्कार पण आपण देत नाही. पण यदि आपण व्यवस्थितपणे हे राबवलं शिक्षकांना इन्सेंटिव्ह दिली आणि मला वाटतं केंद्र शाळाची जो कॉन्सेप्ट आहे या मदर स्कूलची जो कॉन्सेप्ट आहे त्यासारख्या शाळा आपण सुरू केली आपण विद्यार्थीला एक्सपोजर दिला. एक गावचे विद्यार्थी दुसरे गावचे विद्यार्थी बरोबर ते संपर्कात येणार आहे. जसे शहरात होतो की आपण एक शाळामध्ये शिकताना आपण 10 क्षेत्राच्या विद्यार्थी बरोबर संपर्कात येतो तो आपल्याला एक एक्सपोजर होतो. आपल्याला लक्षात येतो की आपलं गाव कुठे ना कुठे कमी पडत आहे. आपल्या गावामध्ये ही चांगली गोष्ट आहे. तर ये गोष्टीमध्ये आपल्याला यदि हे करायचे असेल तर आपल्याला आणि त्या ठिकाणी भरपूर ठिकाणी शिक्षक म्हणजे मोठ्या प्रमाणात शिक्षक येणार आहे आणि एक्सपोजर आपल्याला द्यायचा आहे. हा एक्सपोजर यदि आपल्या जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्याला झाला हा एक्सपोजर यदि आपल्या शिक्षकांना झाला तर मला वाटतोय की आपण अजून चांगल्या प्रकारे शिकवणार आहे आणि याच्याबद्दल मी प्रयत्न करणार. बट यदि आपण सगळे माझे पाठीशी असेल तर आपण नक्की याच्यामध्ये यशस्वीपणे जो मी आपल्याला म्हटलं होतं की एक नवीन गोष्टी कॉम्पिटिटिव्ह विद्यार्थी जो आहे जो म्हणजे देशाला विश्वाला विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह होणार आहे. जो आपण ऑक्सफोर्ड साठी थांबणार नाही पण आपण या ठिकाणी वॅक्सिन तयार करणार आहे. पुणेला आत्मनिर्भर करणार आहे. महाराष्ट्राला आत्मनिर्भर करणार आहे आणि देशाला आत्मनिर्भर करणार आहे. यासारखं यदि विद्यार्थी घडवायचे असेल तर त्यासारखं आपण काम करणार आहे. आणि हे एक फार महत्वपूर्ण बाब आहे. याच्याबद्दल मी सगळे शिक्षकांना सांगतो की आपल्याला विचार करण्याची गरज आहे. एक और गोष्टी शेवटची गोष्टी मी सगळे शिक्षकांना आभार व्यक्त करतो आणि थँक करतो की आज मी जो काही आहे शिक्षकांमुळे आहे माझे शिक्षकांमुळे आहे. आणि आज आपल्याकडे जो विद्यार्थी येतो हा एक माटीसारखा आहे. हा माटीला तुम्हाला एक चांगला शिल्पकार म्हणून तुम्हाला एक चांगला विद्यार्थी घडवायचा आहे की हा माटीला बर्बाद करायचा आहे तुमच्या हातात आहे. या जिम्मेदारी आपण सगळेजण समजून घ्या. हा जिम्मेदारी समजून आपण हे काम करा. जिल्हा परिषद शाळांमध्ये आपण जो विद्यार्थी येतो त्या विद्यार्थी कधी कधी कुपोषित असलेला विद्यार्थी आपल्याकडे येतो. मल्टी जनरेशनल मॅलनरिशमेंट जे विद्यार्थी आपल्याकडे येतो त्यांची लर्निंग लेवल्स ऑटोमॅटिकली बायोलॉजिकली कमी असतो. काय काय विद्यार्थीमध्ये हा विद्यार्थीला यदि आपल्याला कॉम्पिटिटिव्ह करायचा आहे त्याच्यामध्ये शिक्षकांना पुढे जाऊन काम करावं लागणार आहे. आपल्याकडे जो यदि आपण खासगी शाळेचे शिक्षक असेल तर त्या ठिकाणी जो विद्यार्थी येतो त्या ठिकाणच्या विद्यार्थीकडे ट्युशन टीचर्स उपलब्ध आहे कोचिंग टीचर्स उपलब्ध आहे. पण आपल्याकडे जो विद्यार्थी येतो त्यांच्या घरात शिकवण्यासाठी कोणताही माणूस नाही. बसून अभ्यास करा सांगण्यासाठी पण कोणताही माणूस नाही. तर आपल्याला त्या ठिकाणी लक्ष देण्याची गरज आहे. आपलं करिक्युलम मध्ये पण भरपूर सुधार करण्याची गरज आहे आणि हा सुधार आपण नेमकी करणार आहे. बट याच्यामध्ये जो सर्वात मोठी गोष्टी आहे शाळा काय आहे हा विद्यार्थी आणि तुमच्यामध्ये एक समन्वय आहे. आणि एक्सपोजर बद्दल एक और गोष्टी मी सांगतो. सॉरी एक जरासा एक मिस झाला होता. एक्सपोजर मध्ये आजचे जो प्रायव्हेट शाळेचे विद्यार्थी आहेत ते खान अकॅडमी मधून शिकतात आहे. आपल्या अन अकॅडमी मधून शिकतात आहे. बायजू क्लासेस मधून शिकतात आहे. माझी प्रयत्न आहे की एक बार आपली बेस तयार झाली त्यानंतर आपण या सगळे लोकांना आमंत्रित करू. त्यांना पण सांगू की तुमच्या मटेरियल इकडे टाका आणि आपण आपलं मटेरियल हळूहळू अजून इम्प्रूव्ह करू. एक इटरेशन मध्ये असा झाला दुसऱ्या अभ्यास मध्ये अजून चांगला होणार आहे आणि हळूहळू अजून इम्प्रूव्ह करून करून जसे कबीरने सांगितलं होतं करत करत अभ्यास गणमत हुए ये. त्यासारखं आपण अजून इम्प्रूव्ह करू आणि यासारखा आपल्या विद्यार्थीला तयार करण्यासाठी आपण प्रयत्न करू. आपल्याला शेवटी बेस्ट विद्यार्थी घडवायचे आहे. जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकलेला विद्यार्थी पुण्याच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये शिकलेला विद्यार्थी विश्वस्तरावर कॉम्पिटेटिव्ह असला पाहिजे. याच्यासाठी मी प्रयत्न करत आहे आणि तुम्ही पण माझ्याबरोबर प्रयत्न करा ही माझी विनंती आहे. मला तुम्ही या ठिकाणी आमंत्रित केला त्याच्यासाठी मी आपला आभार व्यक्त करतो आणि आपले सगळे शिक्षकांना खूप खूप हृदयापासून मी आभार व्यक्त करतो धन्यवाद करतो. आणि या पद्धतीमध्ये तुम्ही काम करा.
करोनाचे युद्ध आपल्याला जिंकायचे यासारखं आपण सगळेजण काम करू आणि मी आपला जो वक्तव्य आहे मनोगत आहे मी या ठिकाणी थांबवतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आदरणीय साहेब खूप खूप धन्यवाद. आणि मला सांगायला आवडेल की अख्खा पुणे जिल्हा आणि अख्खा महाराष्ट्र आपल्या बरोबर आहे. आम्ही नक्कीच प्रयत्न करणार आहोत की आपल्या विद्यार्थ्यांना घडविण्याचा आणि त्यांच्यापर्यंत सर्वतोपरी माता पिता होऊन त्यांच्यापर्यंत जाण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न करणार आहोत. आणि